Hello, my dear students, and welcome to the science class of 6th standard. And today we are doing lesson number 7, nutrition and diet. तर मुलांना आज आपण हा लेसन करतो आहे, त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील त्यामुळे. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. हां, सो लेट्स स्टार्ट विथ दिस न्यूट्रिशन अँड डायट. विच आर द व्हेरियस ग्रुप्स ऑफ फूड स्टफ्स? नेम द वन्स यू सी इन द पिक्चर. विच मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड डू वी गेट फ्रॉम देम? तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला जेवढे इंग्रेडियंट्स दिसतात, फूड्स दिसतात, त्यांना त्यांची नावं सांगायची तुम्हाला. ओके, यू हॅव टू नेम देम. आणि त्यांच्यामधून आपल्याला कुठले घटक मिळतात, विच कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक जेवणामधले फूडमधले मिळतात, ते आपल्याला सांगायचं आहे. लिव्हिंग थिंग्स टेक फूड अँड वॉटर अँड यूज देम फॉर अ व्हरायटी ऑफ पर्पजेस सच एज ऑब्टेनिंग एनर्जी. तर जे जिवंत प्राणी असतात, लिव्हिंग थिंग्स असतात, किंवा जिवंत झाडं, प्लांट्स अँड ॲनिमल्स टेक फूड अँड वॉटर, ते जेवण आणि पाणी घेतात, खातात. आणि कशासाठी यूज करतात? यूज देम फॉर व्हरायटी ऑफ पर्पजेस, फॉर डिफरंट पर्पजेस, व्हरायटी ऑफ पर्पजेस, खूप वेगवेगळ्या कारणासाठी त्याचे यूज करतात. त्यातला एक यूज ऑब्टेनिंग एनर्जी, शक्तीसाठी, ग्रोथ, वाढीसाठी, ग्रोथ ऑफ द बॉडी, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी, म्हणजे रोजची आपली कामं करण्यासाठी आपल्याला जी शक्ती लागते ती आपल्याला जेवणातून आणि पाण्यातून मिळते. आणि प्रतिकार शक्ती, टू फाईट डिझिजेस. ओके, रोग प्रतिकारक शक्ती, रोगांविरुद्ध लढण्यासाठीची जी शक्ती लागते, जी एनर्जी लागते, ती आपल्याला त्यातून मिळते. इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड युझिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय? तर जी प्रोसेस असते, जी जेवण घेण्याची, आणि त्या जेवणामधून सगळं घटक शोषून घेऊन आपल्याला त्या शोषलेल्या आपल्या प्रोटीन्स, विटामिन जे असतं त्याच्यामुळे आपली जी ग्रोथ होते, त्या सगळ्या प्रोसेसला, त्या सगळ्या कार्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. अँड द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड यूजफुल फॉर दीज पर्पसेस आर कॉल्ड न्यूट्रियंट्स. आणि ते जे अन्नामधले घटक असतात त्यांना न्यूट्रियंट्स म्हणतात. ओके, ते डेफिनेशन तुम्ही हे पाठ केलं तरी चालेल. इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड युझिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन. अंगाच्या वाढीसाठी आणि दुसरे सगळे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वगैरे, ज्याला आपण हे फूड इनटेक करतो, त्या सगळ्या प्रोसेसला न्यूट्रिशन म्हणतात. आणि ते जे फूडमधले घटक असतात त्यांना न्यूट्रियंट्स म्हणतात. न्यूट्रियंट्स अँड फूड स्टफ्स, दीज आर सिक्स मेन, देर आर सिक्स मेन न्यूट्रियंट्स इन आ फूड. आपल्या जेवणामध्ये सहा न्यूट्रियंट्स असतात, ते कुठले ते बघूया. पहिलं आहे कार्बोहायड्रेट्स, नंतर फॅट्स, प्रोटीन्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स. नाव दीज न्यूट्रियंट्स आर प्रेझेंट इन डिफरंट फूड आयटम्स. आता हे सगळे सहाही वेगवेगळ्या फूड्समध्ये आपल्याला मिळतात. दे आर प्रेझेंट इन डिफरंट फूड आयटम्स, वी ईट इन डिफरिंग प्रपोर्शन्स. आपण त्या वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये घेतो, डिफरिंग प्रपोर्शन्समध्ये, वेगवेगळ्या प्रमाणात जे आपण घेतो त्याच्यामध्ये हे सगळे घटक मिळतात. नाव लेट अस लर्न मोर अबाउट सम ऑफ देम. आता त्यांच्याबद्दल आपण अजून जाणून घेऊया. एनर्जी गिव्हिंग न्यूट्रियंट्स, कार्बोहायड्रेट्स. तर एनर्जी म्हणजे ताकद देणारे घटक कुठला? तर कार्बोहायड्रेट्स. और मेन नीड इज ऑफ एनर्जी. तर आपल्याला जास्ती गरज कशाची आहे जगण्यासाठी? तर ती ताकद, एनर्जी. इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. आणि त्यामुळे कार्बोहायड्रेट्समुळे आपल्याला एनर्जी मिळते. ह्या घटकातून आपल्याला आपल्या शरीराला ताकद मिळते. हेन्स आर डायट इन्क्लूड्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ सिरियल्स. सिरियल्स म्हणजे कडधान्य. ओके, आपल्या डाएटमध्ये जास्त प्रमाणात कडधान्य इन द फॉर्म ऑफ राईस, चपाती और रोटी, भाकरी अँड ब्रेड विच कंटेन्स कार्बोहायड्रेट्स. तर सिरियल्स कुठले कुठले? तर तांदूळ, गहू, गव्हाची रोटी किंवा भाकरी, ज्वारीची भाकरी. ओके, तर आणि ब्रेड जो गव्हापासून बनवला जातो त्याच्यामुळे आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. सिरियल्स आर आ स्टेपल फूड. स्टेपल फूड म्हणजे मुख्य अन्न, मुख्य घटक आपल्या जेवणाच्या ताटामधला. ओके, सिरियल्स, भात, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, ह्या आपल्या मेन
आपलं मेन अन्न आहे आपल्या ताटातलं. ओके, दे आर आर स्टेपल फूड. तर कडधान्य आपलं मेन फूड आहे. दे आर आर सिरियल्स आर आ स्टेपल फूड. नाव फॅट्स. सम पार्ट ऑफ आर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो फुलफिल्ड बाय फॅटी फूड्स सच एज ऑइल, घी अँड बटर. तर आपल्याला एनर्जी अजून कुठल्या घटकातून मिळते? तर दूध, तूप आणि तेल. ओके, फॅट्स, ह्याच्यामधून आपल्याला फॅट्स मिळतं आणि त्या फॅट्समुळे आपल्या अंगात ताकद येते, एनर्जी मिळते. सो ऑइल, घी अँड बटर. तर बटर, लोणी, तूप आणि तेल. ऑइल, घी अँड बटर. वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी ईट. तर एनर्जी कुठल्या कशी, एनर्जीचा फॉर्म काय असतो, त्याचा प्रकार कुठल्या पद्धतीने मिळते? तर ती ऊर्जा, हीट. सो वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी ईट. उष्णता म्हणजे एनर्जी, ती आपल्याला आपल्या जेवणातून मिळते. त्याचा प्रकार कसा? ती आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात मिळते, हीटच्या स्वरूपात मिळते. हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरीज. आणि त्यांचं मेजरमेंट कसं केलं जातं, कसं मोजतात हीट? तर किलो कॅलरीजमध्ये मोजतात. आणि हॅन्स द एनर्जी इन फूड आयटम्स इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरीज. त्यामुळे कॅलरीजमध्ये आपण या अन्नपदार्थात एवढे कॅलरीज आहेत असं आपण म्हणतो ना, तर ते फूडमधली एनर्जीसुद्धा किलो कॅलरीजने मोजमाप केलं जातं, त्याचं मोजली जाते. मेजर्ड इन किलो कॅलरीज आणि म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे कॅलरीज. बोलताना ऐकलं असेल की दिस फूड कंटेन सो मेनी कॅलरीज, आय कन्झ्युम टुडे सो मेनी कॅलरीज, मी आज एवढे कॅलरीज खाल्ल्यात. तर दॅट इज दॅट किलो कॅलरीज. नाव चिल्ड्रन ऑफ ग्रोईंग एज नीड टू गेट अप्रॉक्सिमेटली 2000 to 2500 कॅलरीज फ्रॉम द फूड दे ईट. आता वाढत्या वयाची मुलं असतात, जशी शाळेत जाणारी मुलं तुम्ही आता 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, तर हे तुमचं वाढतं वय आहे. तर तुम्हाला दिवसागणिक 2000 calories to 2500 calories म्हणजे 2000 calories to 2500 calories फूड मिळायला पाहिजे. ओके, एवढे कॅलरीज त्या फूडमधून तुम्हाला मिळायला पाहिजे. यू नीड टू हॅव 2500 calories फ्रॉम द फूड यू ईट. तुम्ही तुमच्या अन्नातून तुम्हाला एवढे कॅलरीज मिळाले पाहिजे. नेक्स्ट इज प्रोटीन्स. वी नीड प्रोटीन्स फॉर द पर्पसेस ऑफ ग्रोथ. आता शरीराच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी प्रोटीन्सची गरज आहे. आणि रिपेअरिंग द वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी. तर वेअर अँड टेअर म्हणजे काय? जेव्हा शरीराची वाढ होते तेव्हा काही सेल्स डॅमेज होतात, नवीन सेल्स येतात, तेव्हा ह्याच्यासाठी पण प्रोटीन्सची खूप गरज असते. आणि फॉर अदर लाईफ प्रोसेसेस, आणि अजून बऱ्याच गोष्टी शरीरात घडत असतात त्याच्यासाठी प्रोटीन्सची खूप गरज असते. वी गेट प्रोटीन्स फ्रॉम स्प्राउट्स. स्प्राउट्स म्हणजे मोडलेले कडधान्य. मिल्क, दूध आणि मिल्क प्रॉडक्ट्स म्हणजे बटर, तूप ह्यासारख्या गोष्टी. आणि मीठ म्हणजे मांस, मटण आणि मासे अँड एग्ज आणि अंडी, हे आपल्या ह्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतं. मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स. टू इम्प्रूव द बॉडीज रेझिस्टन्स टू डिझीज अँड फॉर द अदर लाईफ प्रोसेसेस द बॉडी नीड्स व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर इन द डायट. तर आता प्रतिकारशक्ती, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन्सची खूप गरज असते. आणि मिनरल्सची पण स्मॉल क्वांटिटीजमध्ये गरज असते. वी रिक्वायर व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स इन स्मॉल क्वांटिटीज. पण जरी स्मॉल क्वांटिटी असली तरी त्यांची डेफिशियन्सी म्हणजे त्यांची कमतरता कॅन लीड टू व्हेरियस डिझीजेस. तर त्यांची कमतरता असली तर आपल्याला अनेक रोग होऊ शकतात. लेट अस लर्न मोर अबाउट देम. त्यांच्याबद्दल अजून शिकूया. द बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता दे आर कॉल्ड मिनरल्स. आता ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असतात. ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे हे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स हे ऑर्गॅनिक झाले आणि मिनरल्स हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस झाले. आता यांचं लिस्ट खाली लिहिलेलं आहे बघा. द टेबल बिलो गिव्ज एक्झाम्पल्स ऑफ सम मिनरल्स अँड प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन. त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि त्यांचा उपयोग, द्या फंक्शन्स इन द बॉडी. द व्हेरियस सोर्सेस म्हणजे जिथून आपल्याला मिनरल्स मिळतात. द व्हेरियस सोर्सेस ऑफ मिनरल्स एज वेल एज द डिझीजेस कॉज्ड बाय द्या डेफिशियन्सी. आणि त्यांच्या कमतरतेमुळे जे डिझीजेस होतात त्याचे लिस्ट या टेबलमध्ये दिलेली आहे. आता मिनरल्स कुठले कुठले असू शकतात ते बघा. आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, सोडियम आणि पोटॅशियम. आणि त्यांचे फंक्शन्स दिलेले आहेत. आयर्नमुळे ऑक्सिजन सर्व बॉडी पार्ट्सना मिळतं, कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल बॉडी पार्ट्स. त्यांचे सोर्सेस कुठले आयर्नचे? तर मांस, मच्छी, स्पिनॅच म्हणजे पालक, ॲपल्स आणि रेझिन्स, काळ्या मनुका. ओके, आणि ॲपल्स. आणि त्याच्यामुळे ते कमी असल्यामुळे जी डिझीज होते ती आहे अनिमिया.
रक्ताची कमतरता. नेक्स्ट आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस, त्याच्यामुळे बोन स्ट्रॉंग होतात आणि दात स्ट्रॉंग होतात. आणि ते मिळतं मिल्कमधून आणि मिल्क प्रॉडक्ट्समधून आणि ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या आणि मांस, मीठ. आणि डेफिशियन्सीमुळे काय होतं, ते बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स, वीक अगदी कमकुवत हाडं आणि खराब दात. नेक्स्ट आहे आयोडीन. आयोडीन काय करतं, कंट्रोल्स ग्रोथ, स्पीड्स अप केमिकल रिएक्शन इन द बॉडी. तर बॉडीमध्ये जे केमिकल रिएक्शन चाललेलं असतं त्याच्यामध्ये ते मदत करतं आणि ग्रोथ कंट्रोल करतं, व्यवस्थित वाढ होते की नाही ह्याच्याकडे लक्ष असतं आयोडीनचं. रेझिन्समध्ये मिळतं, काळ्या मनुकामध्ये, बीन्समध्ये, शेंगामध्ये, माशांमध्ये आणि सी फूड. आणि त्याच्यामुळे गॉयटर होतं, म्हणजे आयोडीनच्या कमतरतेमुळे गळ्याच्या भोवती असं गळा मोठा होतो, जाडसर आकार होतो गळ्याचा, त्याला गॉयटर म्हणतात. आता सोडियम आणि पोटॅशियममुळे काय होतं, बॉडीमधलं वॉटर बॅलन्स व्यवस्थित राहतो आणि फंक्शनिंग ऑफ द मसल्स, आपली जी मसल्स असतात ते व्यवस्थित फंक्शन करतात आणि नर्वस सिस्टमसुद्धा व्यवस्थित फंक्शन करतात. आणि ते मिळतं कुठनं, तर सॉल्ट, मिठामधून, चीजमधून, हिरव्या पालेभाज्या, लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फ्रूट्स आणि पल्सेस. आणि कडधान्य, इन एफिशियन्सी ऑफ मसल्स, त्याच्यामुळे काय होतं की मसल्स वीक होतात. जर हे सोडियम आणि पोटॅशियम कमी असलं तर मसल्स वीक होतं. ना व्हिटॅमिन्स, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर, सो दे आर कॉल्ड वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स. आता हे बी आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यामध्ये विरघळतात, त्यांना वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स म्हणतात. अँड दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वेट अँड युरिन, तर आपल्या युरिन वाटे आणि घामा वाटे ते बाहेर फेकले जातात. हेन्स रेग्युलर सप्लाय ऑफ दिस व्हिटॅमिन्स इज एसेन्शियल, त्यामुळे ह्याचा व्यवस्थित बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जर खूप आपल्याला घाम आला, आपण पडलं, तर आपल्याला हे व्हिटॅमिन्स परत पाण्यातून घ्यायला लागतात. ओके, त्यांचा व्यवस्थित रेग्युलर सप्लाय आपल्या बॉडीला झाला पाहिजे. तर B1, B2, 3, 6, 9, 12 आर द इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स बी, व्हिटॅमिन बी. आणि वॉटर इनसॉल्युबल व्हिटॅमिन्स कुठले आहे, तर व्हिटॅमिन ए, डी, ई, के आर फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स. आणि वॉटर इनसॉल्युबल व्हिटॅमिन्स म्हणजे दीज व्हिटॅमिन्स आर इनसॉल्युबल, ते पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाहीत बट आर सॉल्युबल इन फॅटी सबस्टन्सेस, तर ते फॅटी सबस्टन्सेसमध्ये डिझॉल्व होतात. अँड दे गेट स्टोअर्ड इन द बॉडी, त्या बॉडीमध्ये ते तसेच स्टोअर होतात, ते पाण्यामध्ये पाण्याच्या स्वरूपात स्टोअर नसतात, ते फॅट्स जे असतात बॉडीमधले त्याच्या स्वरूपामध्ये ते स्टोअर असतात बॉडीमध्ये. आणि ते व्हिटॅमिन्स कुठले, तर ए, डी, ई आणि के. ओके, नाव दिस इज अ टेबल शोईंग द सोर्सेस अँड फंक्शन्स ऑफ व्हिटॅमिन्स, तर व्हिटॅमिन्स कुठनं मिळतात आणि त्यांचा उपयोग काय ते ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. तर फर्स्ट रोमध्ये व्हिटॅमिन ए, तो कुठल्या कशामध्ये हेल्प करतं आपल्याला, की प्रोटेक्ट्स द आईज, डोळ्यांसाठी, हेल्प्स टू कीप द स्किन, बोन्स अँड टीथ हेल्दी. तर स्किन, आपले हाडं, आपली कात आणि आपले दात, स्किन, बोन्स अँड टीथ ह्यांना ते हेल्दी ठेवतं. आणि ते कुठून मिळतं, तर कॅरट, मिल्क, गाजर, दूध, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या आणि रताळी वगैरे, स्वीट पोटॅटोज, डीप येलो फ्रूट्स, पिवळे फ्रूट्स आणि भाज्या ह्यांच्याबद्दल मिळतं. आणि त्याच्यामुळे ते न खाल्ल्यामुळे काय होतं, नाईट ब्लाइंडनेस, रात्रीचं दिसायचं कमी होतं, इनएबिलिटी टू सी इन द डिम लाईट, झिरो डर्मा, दॅट इज ड्राय स्किन. नेक्स्ट वन इज व्हिटॅमिन बी वन, ते हेल्प करतं फंक्शन ऑफ नर्व्स अँड हार्ट, तर हार्ट आणि आपल्या नसा ज्या असतात, नर्व्स ज्या असतात, त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी त्याची मदत होते. हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन ऑफ नर्व्स अँड हार्ट. तर आपल्याला हे कुठून मिळतं व्हिटॅमिन बी वन, फ्रॉम मिल्क, दूध, फिश, मीठ, सिरियल्स, नट्स अँड पल्सेस. तर डाळी, कडधान्य, नट्स म्हणजे शेंगदाणे, बदाम, दूध, मासे आणि मीठ, तो मिल्क, फिश, मीठ, मटण, सिरियल्स म्हणजे कडधान्य आणि पल्सीस म्हणजे डाळी किंवा वेगळी कडधान्य आणि बदाम आणि शेंगदाणे.
आणि त्याची डेफिशियन्सीमुळे काय होतं, त्याच्या डेफिशियन्सीमुळे बेरी बेरी नाव किंवा नर्व एक डिझॉर्डर असते, त्याच्यामुळे मसल विकनेस येतो आणि मसल्स व्यवस्थित चालत नाही, इनएफिशियन्सी ऑफ मसल्स. ओके, तो त्याच्या डेफिशियन्सीमुळे हे सगळ्या गोष्टी होतात. आता बी नाईन बॉडीच्या ग्रोथसाठी यूजफुल असतं आणि ते मिळतं आपल्याला ग्रीन व्हेजिटेबल्स, पपई अँड किवी. आणि त्याच्या अभावामुळे इम्प्रॉपर ग्रोथ खुंटते, कमी होते, ब्लड कमी असतं बॉडीमध्ये, अनिमिया होतो, विसरभोळेपणा, फॉरगेटफुलनेस आणि हातापायांची स्लो मुवमेंट्स होते आपली, बॉडीची मुवमेंट स्लो होते. B12 काय होतं, फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स. B12 रेड ब्लड सेल्स होतात, ते आपल्याला मटणातून आणि मिल्क प्रोडक्ट्समधून मिळतं आणि ते कमी असेल तर आपल्याला अनिमिया होतो, हा रक्ताची कमतरता. आता विटॅमिन सी प्रोटेक्ट्स द बॉडी टिश्यूज. आता बॉडीमधले जे टिश्यूज असतात त्यांचं रक्षण करतं विटॅमिन सी आणि फॉर्मेशन ऑफ कोलेजिन. कोलेजिन नावाचं एक मटेरियल असतं आपल्या मसल्समध्ये, टिश्यूजमध्ये, त्याचं त्या कोलेजिन विटॅमिन सीमुळे तयार होतं. आणि अ पोटेन्शियल प्रोटीन इसेन्शियल फॉर गम्स, जे गम्स आपले जे दाताभोवती आपल्या मावा असतात किंवा गम्स असतात त्यांच्यासाठी जे प्रोटीन जरुरीचं असतं त्याच्या ते सी विटॅमिन मदत करत असतं. प्रोटीन इसेन्शियल फॉर गम्स, टीथ, बोन्स आणि स्किन, त्याचं प्रोटीन विटॅमिन सी बनवतं. ते कुठनं मिळतं आपल्याला, तर आवळा, किवी, ऑरेंजेस म्हणजे संत्री आणि अदर सायट्रस फ्रूट्स, म्हणजे संत्री, लिंबू हे सायट्रस फ्रूट्स आहेत, कॅबेज, कोबी, मग टॉमॅटो आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ह्याच्यामधून मिळतं. आणि ह्याचा अभाव असेल, कमतरता असेल तर, विटॅमिन सी जर नाही घेतलं तर काय होतं, स्कर्वी म्हणजे ब्लीडिंग ऑफ गम्स, दाताच्या आपले मावा जे असतात त्याच्यातनं रक्त येतं, थायरॉईडचं मॅलफंक्शन होतं म्हणजे थायरॉईड व्यवस्थित चालत नाही आणि डिले इन हिलिंग ऑफ वुंड्स, आपले जर जखम जर झाले असेल आपल्याला कुठे तर ती लवकर बरी होत नाही. आता विटॅमिन डी, त्याचं ॲब्झॉर्ब्स कॅल्शियम. ते विटॅमिन डीचं काम काय आहे, तर कॅल्शियम ॲब्झॉर्ब करणं. ओके, ॲब्झॉर्ब्स कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. तर बोन्ससाठी गरजेचं असलेलं कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या बोनमध्ये ते ॲब्झॉर्ब करतं, रक्तातलं बोनमध्ये येतं आणि त्यामुळे बोन्स आणि आपले दात स्ट्रॉंग होतात. आणि हे आपल्याला कुठून मिळतं, तर सनलाईटमधून. ऑन एक्सपोजर टू सनलाईट विटॅमिन डी इज मेड इन द ह्युमन बॉडी. हां, सनलाईटमुळे आपल्या शरीरात विटॅमिन डी तयार होतं अँड फ्रॉम सम सबस्टन्सेस इन मिल्क, फिश, एग्स अँड बटर. तर थोड्या प्रमाणात ते दुधामध्ये, माशांमध्ये, अंड्यांमध्ये आणि बटरमध्ये सुद्धा मिळतं. आणि ते विटॅमिन डी जर कमी असेल तर आपल्याला कुठले रोग होतात, रिकेट्स. रिकेट्स म्हणजे हाडं मऊ होणार, सॉफनिंग ऑफ बोन्स आणि कॉझिंग पेन अँड फ्रॅक्चर. तर हाडांमध्ये हाडं दुखायला लागतात आणि फ्रॅक्चर पण होऊ शकतं. नेक्स्ट इज विटॅमिन ई. तर ईचा उपयोग काय, तर स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम इनसाईड द सेल्स. तर आपले जे बॉडी सेल्स असतात त्यांचं व्यवस्थित काम सुरू राहण्यासाठी विटॅमिन ईची गरज आहे आणि रिप्रोडक्शन अँड मेंटेनिंग द एफिशियन्सी ऑफ द मसल सेल्स आणि नवीन सेल्स तयार बनवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि त्या सेल्स व्यवस्थित त्यांचं काम होण्यासाठी पण, एफिशियन्सी ऑफ द सेल्स वाढवण्यासाठी पण विटॅमिन ईचा उपयोग होतो, मसल सेल्स व्यवस्थित त्यांचं कार्य सुरू राहण्यासाठी. आणि ते कुठून मिळतं आपल्याला, तर व्हीट जर्म, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, गव्हापासून मिळतं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, टेंडर लीव्स आणि व्हेजिटेबल ऑइल्स. आणि ते कमी असल्यामुळे काय होतं, वीक मसल्स, ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन ऑफ द स्किन, आपले मसल्स वगैरे त्यांचं रिप्रोडक्शन कमी होतं, त्यांचं वाढ कमी होते आणि स्किन डिसऑर्डर्स होतात, स्किनचे पण काही रोग होऊ शकतात. आता विटॅमिन के हेल्प इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. आता आपल्याला समज ब्लेड वगैरे लागली तर थोड्या वेळाने त्या ठिकाणी ब्लड क्लॉट होतो, म्हणजे ब्लड सुकतं वरनं आणि आपल्या हळूहळू ती जखम भरी व्हायला लागते. तर हे काम हे कशामुळे होतं, तर विटॅमिन केच्या मदतीमुळे ब्लड क्लॉटिंग होतं. आणि ते कुठून मिळतं आपल्याला, तर हिरव्या पालेभाज्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन कॅबेज, हिरवा कोबी, ब्रोकोली, स्प्राउटेड पल्सीस म्हणजे मोड आलेले कडधान्य आणि येलो ऑफिक्स अंड्याचा जो पिवळा बलक असतो त्याच्यामधून.
आणि ते जर कमी असेल आपल्या शरीरात विटॅमिन के, तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर इंजुरी, तर आपल्याला कुठे पडलो, आपल्याला किती ब्लेड लागली किंवा काय कट झालं, तर ब्लिडिंग थांबत नाही, जास्ती ब्लिडिंग होतं. त्यामुळे विटॅमिन केची खूप गरज आहे. आता हे बघा खाली, ऑलवेज रिमेंबर की सम विटॅमिन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट. फॉर एक्झाम्पल, विटॅमिन सी इज इझिली डिस्ट्रॉइड ड्युरिंग कुकिंग, देअर फोर विटॅमिन सी रिच फूड्स शूड बी इटन रॉ. तर विटॅमिन सी ज्या भाज्यांमध्ये असतात किंवा फळांमध्ये असतात विटॅमिन सी, तर ते कुक केल्यावर, शिजवल्यावर डिस्ट्रॉय होतात, त्यामुळे ते कच्चेच खायचे असतात. जसं की लिंबू, आपण लिंबू सरबत कच्चंच पित लिंबू पाण्यात पिळून घेतो, ते फार मोठा सोर्स आहे विटॅमिन सीचा. सो पाण्याचं आपण लिंबाचं सरबत तसंच पितो. सो हे असे काही प्रोडक्ट्स आहेत विटॅमिन्स आहेत की जे सेन्सिटिव्ह टू हीट असतात, हीटच्या जवळ आले की ते डिस्ट्रॉय होतात, त्यामुळे ते कच्चेच खायचे असतात, इटन रॉ. सो नेक्स्ट पेज. इन द पास्ट म्हणजे आधीच्या काळामध्ये, मागच्या काही वर्षात, कासिमीर फांग नावाचा एक सायंटिस्ट होता आणि तो पोलंडचा होता, हू बिलॉंग टू पोलंड इन युरोप. इन द सायंटिफिक आर्टिकल, त्याच्या आर्टिकलमध्ये त्याने एका आर्टिकलमध्ये वाचलं होतं, ही रेड दॅट पीपल हू एट ब्राऊन राईस, जे ब्राऊन राईस खात होते लोक, दे वर लेस लाईकली टू गेट बेरीबेरी, म्हणजे बेरीबेरी हा डिझीज होता तो त्या लोकांना कमी होत होता जो ब्राऊन राईस खात होते. कशाच्या तुलनेत, की जे फुल्ली मिल्ड राईस खात होते. मिल्ड राईस म्हणजे जे राईस फार पॉलिश केलेला असायचा, त्याच्यावरचं आवरण ज्या राईसचं काढलेलं असायचं, तो राईस खाणारी लोकं आणि जी ब्राऊन राईस खायची, त्यांच्यामध्ये फरक होता. जे ब्राऊन खायची त्यांना हा रोग व्हायचा नाही, तुलनेत जे मिल्ड राईस खात होते त्यांना हा रोग होऊ शकत होता, जास्त प्रमाणात होत होता. आणि जे ब्राऊन राईस खात होते त्यांना हा रोग शक्यतो होत नव्हता. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय द अँड आयसोलेट द सबस्टान्स विच प्रिव्हेंट्स दिस डिझीज. तर हा डिझीज जो घटक हा डिझीज होऊ देत नव्हता, विच प्रिव्हेंट्स दिस डिझीज, द सबस्टान्स विच प्रिव्हेंट्स दिस डिझीज वॉज नोन एज, ही नेम्ड इट ॲज विटॅमिन. त्याने त्या घटकाला विटॅमिन हे नाव दिलं, त्याने तो घटक फाइंड आउट केला की कुठल्या घटकामुळे हा रोग होत नाही, तो त्या घटकाला त्याने नाव दिलं विटॅमिन. ही ऑल्सो प्रपोज्ड दॅट अदर डिझॉर्डर्स लाईक स्कर्वी, पेलेग्रा अँड रिकेट्स वर ऑल्सो कॉज्ड बाय अ डेफिशियन्सी ऑफ व्हेरियस विटॅमिन्स. ओके, तर हे सगळे जे डिझीज आहेत ते विटॅमिन डेफिशियन्सीमुळे होत होते. प्रोबायोटिक्स. यू नो दॅट द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच कन्वर्ट मिल्क इन टू योगर्ट आर प्रेझेंट इन द योगर्ट अँड इन बटर मिल्क. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करतं, हां, आर प्रेझेंट इन योगर्ट अँड इन बटर मिल्क, दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स. तर ह्यांना काय म्हणतात, तर प्रोबायोटिक्स म्हणतात. जे घटक दुधाला योगर्टमध्ये कन्वर्ट करतात आणि जे दह्यामध्ये आणि ताकामध्ये सापडतात आपल्याला, त्याला आपण प्रोबायोटिक्स म्हणतो. आणि हे लाखांमध्ये असतात. लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम रिझाईड इन आर इंटेस्टाईन्स. तर आपल्या इंटेस्टाईन्समध्ये सुद्धा लाखो प्रोबायोटिक्स असतात आणि दे आर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर्स इज इसेन्शियल फॉर आर हेल्थ. ते आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचे असतात. दिस प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर्स इज एसेन्शियल फॉर आर हेल्थ. हेन्स टू मेंटेन दॅम इन आर बॉडी वी शूड इन्क्लूड प्रोबायोटिक्स सच एज योगर्ट अँड बटर मिल्क इन अवर डेली डायट. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीला आवश्यक असतात, त्यामुळे आपण ते आपल्याला मिळतात दह्यापासून आणि ताकापासून. त्यामुळे हे आपण योगर्ट आणि बटर मिल्क म्हणजे दही आणि ताक आपण रोज आपल्या डायटमध्ये घेतलं पाहिजे. When we suffer from loose motions and vomiting, we throw out microorganisms along with intestinal water. तर आपल्याला जेव्हा उलटी आणि जुलाब होतात तेव्हा आपण हे microorganisms बाहेर फेकत असतो. आपल्या इंटेस्टिनमधलं पाणी आणि ते त्याच्याबरोबर हे microorganisms बाहेर फेकले जातात. आणि some medicines can also kill them. आणि काही medicines त्यांना मारूनसुद्धा टाकतात. आपण ज्या त्यावेळेला जे medicines घेतो त्यामुळे हे प्रोबायोटिक्स मरून जातात. Therefore, we need to take extra yogurt, buttermilk to restore their numbers. त्यामुळे आपण अशा वेळेला, आपण बरे झाल्यानंतर परत एकदा दही आणि ताक हे जास्ती प्रमाणात घेतलं पाहिजे. अ बॅलन्स्ड डायट.
ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड आर डायट. तर आपण दिवसभरात जे आपण घेतो त्याला आपला डायट म्हणतो आपण. अ डायट कंटेनिंग ॲडिक्युएट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट्स इज कॉल्ड अ बॅलन्स डायट. तर आपल्या जेवणामध्ये, आपल्या डायटमध्ये सगळे घटक जर व्यवस्थित योग्य प्रमाणात असतील, सगळे न्यूट्रियंट्स, त्याला, त्या जेवणाला आपण बॅलन्स्ड डायट म्हणतो. सगळ्या घटकांचा जो बॅलन्स असतो आपल्या जेवणामध्ये, सगळे योग्य प्रमाणात असतात, त्याला आपण बॅलन्स्ड डायट म्हणतो. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी यू नीड ऑल न्यूट्रियंट्स इन द राईट प्रोपोर्शन अँड इन सफिशियंट क्वांटिटीज इन युअर डेली डायट. आता स्ट्रॉंग आणि हेल्दी बॉडी बनवण्यासाठी आपल्याला सगळे न्यूट्रियंट्स योग्य प्रमाणात, राईट प्रपोर्शनमध्ये आणि योग्य क्वांटिटीमध्ये, सफिशियंट क्वांटिटी, प्रमाण पण व्यवस्थित, किती खायचं, कुठलं जास्ती कुठलं कमी त्याचं प्रमाण आणि त्यांची क्वांटिटी, आपल्याला शरीराला जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी पण डेली व्यवस्थित घेतली पाहिजे. सिग्निफिकन्स ऑफ बॅलन्स डायट. आता बॅलन्स डायटचे उपयोग खाली दिलेले आहेत. अन इन्क्रीज कॅपॅसिटी टू वर्क. आपली ताकद वाढवतं, त्यामुळे आपण जास्त काम करू शकतो, आपली काम करण्याची क्षमता, कॅपॅसिटी वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आपली शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकदम व्यवस्थित राहतं. इन्क्रीज कॅपॅसिटी टू फाईट अँड रेझिस्ट डिझीज. प्रतिकार शक्ती, रोगांची भांडायची शक्ती, रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. इन्क्रीज कॅपॅसिटी टू फाईट अँड रेझिस्ट डिझीज. रजिस्ट म्हणजे थांबवणं, डिझिजेस याला येण्यापासून, आपल्या शरीरात येण्यापासून थांबवणं. हेल्प्स इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी आणि बॉडीची ग्रोथ वाढवण्यासाठी पण. तर इथे तो पिरॅमिड दिला आहे बघा, त्याच्यामध्ये फॅटी सबस्टन्सेस, मग मिल्क प्रॉडक्ट्स आणि फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आणि सिरियल्स अँड पल्सेस, हे बॅलन्स डायट आहे. तर कुठलं सगळ्यात वरती फॅटी कमी घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्ती मिल्क प्रॉडक्ट्स घ्यायचे, त्याच्यापेक्षा जास्ती फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आणि त्याच्यापेक्षा अगदी जास्ती जो मोठा बेज आहे पिरॅमिडचा, तिथे सिरियल्स अँड पल्सेस म्हणजे कडधान्य आपल्याला घ्यायला पाहिजे. भात आणि कडधान्य, भात, गहू आणि डाळी आणि कडधान्य, मोड आलेले कडधान्य यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स डायट, वी ऑल्सो नीड टू एक्सरसाइज. आपण कसरत पण केली पाहिजे, एक्सरसाइज पण केले पाहिजे रेग्युलरली, अँड कीप आर सेल्स फिट अँड हेल्दी. ओके, नेक्स्ट इज हाऊ टू गेट अ बॅलन्स्ड डायट. टू एन्श्युअर दॅट वी गेट अ बॅलन्स्ड डायट फ्रॉम द फूड वी ईट, वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड. ते वरती दाखवल्यासारखं फूड पिरॅमिड जो आहे त्याचा चार्ट आपल्याला बनवायचा आहे. ऑल फूड विच वी ईट इज क्लासिफाईड इन टू व्हेरियस ग्रुप्स. तर आपण जे जेवतो त्याचा ग्रुप्स केलेले आहेत. ओके, त्या फूडचे, फूड आयटम्सचे. द स्पेस अलॉटेड टू इच फूड ग्रुप इन द पिरॅमिड डिपेंड्स अपॉन द प्रोपोर्शन इन विच इट शुड बी इन्क्लुडेड इन अवर डायट. तर मी सांगितल्याप्रमाणे त्या पिरॅमिडच्या प्रमाणे, म्हणजे खालचा जो बेज आहे ते जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. हेन्स वी कॅन चूज फूड्स फ्रॉम ईच ग्रुप डेली अकॉर्डिंग टू द स्पेस अलॉटेड टू इट इन द पिरॅमिड. तर पिरॅमिडमध्ये जी जागा आहे त्याप्रमाणे आपण फूड कुठलं जास्ती कुठलं कमी ते ठरवायचं आहे. इफ वी चूज सम आयटम्स फ्रॉम ईच ग्रुप इन द राईट प्रपोर्शन अकॉर्डिंग टू द पिरॅमिड शोन ऑन द पेज 53, वी कॅन मेक शुअर दॅट वी आर गेटिंग अ बॅलन्स डायट. तर त्याप्रमाणे आपण जेवलो तर आपण आश्वासक राहू शकतो की आपण बॅलन्स डायट घेत आहोत. ओके, आता आलं फायबर. त्याच्या आधी आपण हे वाचूया, ऑलवेज रिमेंबर, इफ आर नीड फॉर न्यूट्रियंट्स इज मॅट थ्रू द फूड वी ईट, द न्यूट्रियंट्स आर बेटर युटिलाइज इन आर बॉडी. हां, तर हेन्स द बेस्ट वे टू गेट बेस्ट वे टू गुड हेल्थ इज टेकिंग अ बॅलन्स डायट अँड अवॉइडिंग द डेफिशियन्सी ऑफ एनी न्यूट्रियंट. तर आपण आपले न्यूट्रियंट जे आपल्याला गरजेचे आहेत ते आपल्या जेवणातूनच आपण घेतले पाहिजेत. ओके, आणि त्या जेवणातून घेतलेले न्यूट्रियंट्सच जास्ती शोषले जातात आपल्या शरीरामध्ये, त्यांचा यूज व्यवस्थित होतं, बेटर युटिलाइज्ड इन आर बॉडी. आणि बेस्ट वे टू गुड हेल्थ इज टेकिंग बॅलन्स डायट. त्यामुळे बाकीच्या गोळ्या वगैरे जे सप्लिमेंट्स घेतो, टॉनिक्स वगैरे घेतो, त्याच्यापेक्षा टॉनिक्स वगैरे न घेता आपण आपल्या जेवणातूनच हे सगळे घटक घेतले पाहिजेत. ओके, आणि ते सगळ्या न्यूट्रियंट्सची डेफिशियन्सी अवॉइड केली पाहिजे, टाळली पाहिजे. ओके, नेक्स्ट इज फायबर. इफ यू सिलेक्ट अ डेली डायट विच इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, स्प्राउट्स अँड सिरियल्स अकॉर्डिंग टू द पिरॅमिड, वी विल ऑल्सो गेट फायबर इन सफिशियंट क्वांटिटी. तर ह्याच्यामुळे फायबर जो घटक असतो, ज्याच्यामुळे आपलं पोट बऱ्या प्रमाणात क्लीन राहतं, स्वच्छ राहतं,
तर हे सगळे न्यूट्रियंट्स आपण ते पिरॅमिड पिरॅमिडच्या हिशोबाने जर घेतले तर आपल्याला आपल्या जेवणात फायबरसुद्धा व्यवस्थित मिळेल. ओके, वी विल गेट फायबर इन सफिशियंट क्वांटिटी. कॅन यू रिकॉल वॉट ट्रबल डू वी हॅव टू फेस इफ वी डू नॉट गेट इनफ फायबर फ्रॉम आवर डेली डाएट? वॉट केअर मस्ट बी टेकन टू मेक शुअर दॅट फायबर इज नॉट लॉस्ट ऑर रिमूव्ह फ्रॉम द फूड वी इट? तर फायबर घेतल्यानंतर आपल्याला काय त्रास होतो हे तुम्ही रिकॉल तुम्हाला आठवतं का? हां, कॅन यू रिकॉल वॉट ट्रबल डू यू फेस इफ यू डू नॉट हॅव इनफ फायबर इन युअर डाएट? आणि आपण आपलं जेवण असं चूज केलं पाहिजे की त्याच्यामधलं फायबर काढलेलं तर नाही आहे ना, किंवा क्लिनिंग करताना फायबर काढून टाकून मग ते शिजवलं जात नाही आहे ना, का ह्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. ओके, वॉटर अलॉंग विथ ऑल द अदर न्यूट्रियंट्स द बॉडी ऑल्सो नीड्स ॲड्युकेट सप्लाय ऑफ वॉटर. तर पाणीसुद्धा व्यवस्थित प्रमाणात आपण घेतलं पाहिजे, भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे, ॲड्युकेटली. फॉर दिस पर्पज वी मस्ट ड्रिंक मिल्क, बटर मिल्क, लेमन ज्यूस, शरबत्स, फ्रूट ज्युसेस अँड प्लेंटी ऑफ वॉटर. तर पाण्या नुसतं पाणी पण नाही, आपल्याला ताकामधून, दुधामधून, लिंबू सरबत, फ्रूट ज्युसेस, ओके, ह्याच्यामधूनसुद्धा लिक्विड मिळतं, पाणी मिळतं. नेक्स्ट इज मॅल न्यूट्रिशन. आता माल न्यूट्रिशन म्हणजे काय? तर कुपोषण, म्हणजे जेव्हा आपल्याला जे न्यूट्रियन्स पाहिजे असतात ते आपल्याला आपल्या जेवणातून व्यवस्थित आपल्या बॉडीला मिळत नाहीत तेव्हा आपण मॅल न्यूट्रिशन झालं आहे असं म्हणतो. मॅल न्यूट्रिशन ऑकर्स वेन ऑल न्यूट्रियन्स फ्रॉम ऑल द न्यूट्रियन्स दॅट द बॉडी नीड्स, बॉडीला जे हवे असलेले सगळे न्यूट्रियन्स आर नॉट ऑप्टेन इन प्रॉपर प्रपोर्शन्स. तर योग्य प्रमाणात जेव्हा बॉडीला सगळे न्यूट्रियन्स मिळत नाहीत डाएटमधून तेव्हा मॅल न्यूट्रिशन झालं असं आपण म्हणतो. दिस हॅपन्स वेन अ पर्सन डज नॉट गेट सफिशियंट फूड. तर जेव्हा माणसाला व्यवस्थित जेवण मिळत नाही, ऑर वेन ही डाएट इज नॉट बॅलन्स, किंवा तो जास्त जंक फूड खात असेल किंवा त्याचं व्यवस्थित बॅलन्स झालेलं डाएट नसेल तर मॅल न्यूट्रिशन होऊ शकतं. इफ वन्स डाएट एक्सीड्स वन्स नीड इट इज कॉल्ड ओव्हर न्यूट्रिशन, किंवा गरजेपेक्षा जास्ती जर न्यूट्रियन्स पोटात गेले तर त्याला ओव्हर न्यूट्रिशन असं म्हणतात. कळलं? यूज युअर ब्रेन पॉवर, चूज अ बॅलन्स डाएट फॉर वन डे अकॉर्डिंग टू युअर प्रिफरन्सेस. तर तुम्हाला तुमचं बॅलन्स डाएट चूज करायचं आहे. ओके, तुम्हाला जसं हवं तुमच्या बॉडीप्रमाणे तुम्हाला तुमचं बॅलन्स डाएट तयार करायचं आहे, ते तुम्हाला टास्क आहे. आता जंक फूड, चॉकलेट्स, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, बॉटल्स, सॉफ्ट ड्रिंक्स, ॲट्रॅक्टिवली पॅकेज स्नॅक्स आर ऑल्सो रेडी फ्राईड फूड स्टफ्स अवेलेबल इन द मार्केट सच एज वडाज, पकोडाज, एक्सेट्रा आर व्हेरी टेस्टी. तर हे सगळे जे आहे, चॉकलेट, नूडल्स वगैरे, बर्गर, पिझ्झा, चिप्स, वडे, सॉफ्ट ड्रिंक्स आणि चिप्स जे ॲट्रॅक्टिव्ह पॅकेटमध्ये पॅक केलेले जे पदार्थ असतात तर ते खूप टेस्टी असतात. ओके, आणि आपल्याला ते खूप आवडतात सुद्धा. पण दिस फूड स्टफ कंटेन रिफाईंड फ्लावर, तर ह्याच्यामध्ये मैदा असतो, रिफाईन केलेला फ्लावर असतो, ज्याच्यामधलं फायबर काढून टाकलेलं असतं, त्याच्यामध्ये खूप प्रमाणात साखर असते, तेल असतं, ऑइल अँड शुगर आर इन लार्ज प्रोपोर्शन्स. वेन रिफाईंड फ्लावर म्हणजे मैदा इज मेड फ्रॉम व्हीट, गव्हापासून बनवलेला मैदा, आणि वेन शुगर इज मेड फ्रॉम शुगर केन म्हणजे ऊसापासून साखर बनवलेली असते, तेव्हा खूप न्यूट्रियन्स, मेनी न्यूट्रियन्स इन द व्हीट अँड शुगर केन आर लॉस्ट इन द प्रोसेस. तर त्याच्यामध्ये चांगले घटक निघून गेलेले असतात आणि हॅन्स ऑल वी गेट फ्रॉम दिस फूड इज एनर्जी अँड आर हंगर इज सॅटिस्फाईड. आपल्याला त्याच्यामुळे एनर्जी तर मिळते. ओके, हॅन्स वी गेट ऑल वी गेट फ्रॉम दिस फूड इज एनर्जी, आणि आपल्याला वाटतं की आपली भूक भागली आहे, हा हंगर इज सॅटिस्फाईड. नॅचरली इफ यू ईट, तर असे पदार्थ आपण जर वारंवार खायला लागलो, लॉट ऑफ जंक फूड्स, वी विल गेट इनसफिशियंट क्वांटिटीज ऑफ द आयटम्स फ्रॉम द अदर फूड ग्रुप्स. तर आपण ह्याच्या हे जंक फूड जर खात राहिलो तर आपल्याला वाटणं आपलं पोट भरलं आहे, आपल्याला एनर्जी आली आहे, त्यामुळे आपण मेन जे जेवण आहे आपलं ते कमी खातो. आणि हे असं व्हायला लागलं तर इफ दिस हॅपन्स फ्रिक्वेंटली आर बॉडी सून एक्सपिरियन्स शॉर्टेज ऑफ प्रोटीन्स. तर आपल्याला मग प्रोटीनची शॉर्टेज होते, व्हिटॅमिन्सची, मिनरल्सची कमतरता शरीरात भासायला लागते आणि मग मॅल न्यूट्रिशन होतं. पण आपल्याला ते जंक फूड खाल्ल्यामुळे वाटतं की आपलं पोट भरलं आहे, आपल्याला एनर्जी आली आहे, पण तसं नसतं, ते आपल्याला न्यूट्रियन्स अजिबात मिळालेले नसतं त्याच्यामध्ये.
आणि त्या जंक फूडमुळे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणासुद्धा येऊ शकतो आणि लठ्ठपणा आपल्या शरीराला चांगला नसतो. ओबेसिटी इज नॉट गुड फॉर आर हेल्थ. एज सच फूड्स डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रियंट्स, दे आर कॉल्ड जंक फूड्स. तर फूड्स जे सगळे घटक आपल्याला पुरवत नाहीत त्यांना जंक फूड म्हणतो आपण. ओके, आणि हाऊ टू अवॉइड ओबेसिटी, लठ्ठपणा कसा अवॉइड करायचा आहे, तर बॅलन्स्ड डाएट घ्यायचा. ईट होल ग्रेन्स, अख्खं कडधान्य खायचं. ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विथ दॅर स्किन्स, तर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स सालासकट खायचे असतात. सायकल चालवायची असते आणि आउटडोर मैदानी खेळ खेळायचे, नॉट इनडोर गेम्स. व्हिडिओ गेम्स तसले नाही खेळायचे, जास्तीत जास्त मैदानात जाऊन खेळायचं असतं. खुल्या आकाशाखाली खेळायचं असतं, खुल्या मैदानात खेळायचं असतं. आणि काय अवॉइड करायचं असतं आपल्याला, डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री, भूक लागल्याशिवाय खायचं नाही, टी व्ही बघताना खायचं नाही. आणि डू नॉट यूज मोटर व्हेकल्स फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स, जवळच कुठे जायचं असेल तर स्कूटरचा वापर करायचा नाही, सायकलचा वापर केला तर चालेल किंवा चालत जायचं. अँड अवॉइड प्री कुक्ड पॅकेज फूड्स, तर आधी शिजवलेलं 8 दिवसाआधी शिजवलेलं अन्न जे पॅकेटमध्ये मिळतं ते खायचं नाही, तळलेले पदार्थ पॅकेटमधले खायचे नाहीत. आता नेक्स्ट इज ॲडल्टरेशन ऑफ फूड. इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट्स, चीपर सबस्टन्सेस, म्हणजे स्वस्त पदार्थ मोठमोठ्या कंपन्या वापरतात एखाद्या प्रॉडक्टमध्ये. ओके, लो क्वालिटी सबस्टन्सेस आर मिक्स्ड विथ फूड स्टफ्स आणि दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲडल्टरन्स अँड ॲडिंग दॅम टू फूड स्टफ्स इज कॉल्ड ॲडल्टरेशन ऑफ फूड. म्हणून जेव्हा हे असे पदार्थ जे लो क्वालिटीचे असतात ते पॅक्ड फूडमध्ये वगैरे वापरले गेले आणि तसेच विकले गेले तर त्याला त्या प्रकाराला ॲडल्टरेशन ऑफ फूड म्हणतात. ॲडल्टरन्स मे इवन बी पॉयझनस ऑर हार्मफुल टू हेल्थ, तर ते जे पदार्थ ॲडल्टरन्स ॲड केलेले असतात हलक्या क्वालिटीचे पदार्थ त्या खाण्याच्या पदार्थामध्ये, तर ते विषारीसुद्धा असू शकतात, पॉयझनस असू शकतात आणि आपल्या आरोग्याला घातक असू शकतात, हार्मफुल टू हेल्थ. सच ॲडल्टरेटेड फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल अँड सो अनफिट फॉर कन्झम्पशन, तर ते असे हार्मफुल असतात आणि अशुद्ध असतात, इम्प्युअर असतात, त्यामुळे ते खाण्यासाठी योग्य नसतात, दे आर अनफिट फॉर कन्झम्पशन खाण्यासाठी. ॲडल्टरन्स यूज टू ॲडल्टरेट फूड आर सच दॅट दे विल रिमेन अननोटिस्ड इवन मेन मिक्स्ड विथ फूड. तर हे ॲडल्टरन्स असतात ते असे पदार्थ असतात की ती जेवणामध्ये किंवा त्या पदार्थांमध्ये खाण्याच्या पदार्थांमध्ये प्रॉडक्टमध्ये मिक्स जरी केले तरी कळून येत नाही, दे रिमेन अननोटिस्ड. ॲडल्टरन्स यूज टू ॲडल्टरेट फूड आर सच दॅट दे विल रिमेन अननोटिस्ड इवन वेन मिक्स्ड विथ फूड. ॲडल्टरेटेड म्हणजे भेसळ झालेलं. ओके, भेसळयुक्त. तर ऑलवेज रिमेंबर दॅट ॲडल्टरेशन इज ॲडल्टरेटेड फूड इज अ क्राईम, ॲडल्टरेशन ऑफ फूड इज अ क्राईम आणि डू नॉट ईट ॲडल्टरेटेड फूड. ओके, असं भेसळ जेवणामध्ये किंवा खाण्याच्या वस्तूमध्ये भेसळ करणं हा एक क्राईम आहे, गुन्हा आहे. ॲडल्टरेशन ऑफ फूड इज अ क्राईम अँड डू नॉट ईट ॲडल्टरेटेड फूड्स. आता फूड आयटम्स, मिल्कमध्ये कुठलं ॲडल्टरन्स यूज केलं जातं, तर वॉटर, पाणी मिसळलं जातं, केमिकल्स लाईक युरिया आणि स्टार्च मिसळले जातात. चिली पावडरमध्ये ब्रिक पावडर, ओके, जी विटांची पावडर असते ती मिक्स केली जाते, किंवा पावडर्ड पम्पकिन, भोपळ्याचं सुकी पावडर. पेपरकॉर्न्समध्ये पपयाच्या सीड्स मिक्स केले जातात. आईस्क्रीममध्ये वॉशिंग सोडा असतो किंवा पेपर पल्प असतं. राईसमध्ये स्मॉल व्हाईट स्टोन्स असतात आणि शेंगदाण्यामध्ये रेडिश पेबल्स असतात, हा रेडिश स्टोन्स असतात. सो हा लेसन शिकून झालेला आहे स्टुडंट्स, तर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि प्लीज फॉलो करा माझं चॅनल आणि प्लेलिस्ट पण फॉलो करा, त्याच्यामध्ये सगळे लेसन्स मिळतील तुम्हाला. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचं लेसन घेऊन येते आहे, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.